सर्व रेलवे सुरू करण्यात याव्या यासह विविध मागण्यांसाठी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशन पूर्णा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. रेल्वे गाड्या बंद असल्याने मजुरांचे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या समस्या लक्षात घेऊन पूर्णा येथील डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या तरुणांनी रेल्वे पॅसेंजर गाड्या नियमित सुरू करा, दररोज बाहेरगावी ये जा करणाऱ्या विद्यार्थी, कामगार आणि इतर सर्व घटकांना महिन्याचे पासेस उपलब्ध करून द्या, तिकीट काउंटर पूर्वीप्रमाणे चालू करून जनरल तिकीट द्या, रेल्वेचं खासगीकरण थांबवा इत्यादी मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन पूर्णा या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, अजय खंदारे, किरण खंदारे, तुषार मुगले, पांडुरंग दुथडे, गंगाधर लोंढे, प्रबुद्ध काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला विविध संघटनेच्या मान्यवरांनी पाठिंबा दिलाय. त्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, एमआयएम पक्षाचे शफीक शेख, ऑल इंडिया ख्रिश्चन महासंघाचे सॅमसन कांबळे, मलखांब प्रशिक्षक गौतम मुळे, योगेंद्र गायकवाड या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून या मागण्यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय. तर मागण्यांचं निवेदन पूर्णा येथील स्टेशन मास्टर यांच्या माध्यमातून रेल्वे जनरल मॅनेजर दक्षिण मध्य रेल्वे आणि रेल्वे मंत्रालय दिल्ली तसेच पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती यांना पाठवण्यात आलंय. येत्या 10 दिवसांमध्ये या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून देण्यात आलाय. शेख पाशा, एमसीएन न्यूज, पूर्णा.